नमस्कार आपला रविवार बारा जून दोन हजार बावीसचा गप्पांचा विषय शेअर बाजार एक अवघड जागेचं दुखणं शेअर बाजार एक अवघड जागेचं दुखणं आपण व्हॉट्सअपला कितीही नावं ठेवली तरी काही काही वेळेला त्याच्यामध्ये एखादे मेसेजेस खूप चांगले येऊन जातात अगदी अलीकडच्या काळात असाच व्हॉट्सअपवरती एक मला मेसेज आला आणि ते वाचत असताना राहून राहून मला ह्या शेअर बाजारा एक अवघड जागेचं दुखणं असं वाटायला लागलं त्याच्यामध्ये असं म्हणलं आहे की आठवण हा एक विचित्र शब्द आहे आठवण हा एक विचित्र शब्द आहे ज्याची येते त्याला जाणवत नाही आणि ज्याला येते त्याला रावत नाही ज्याची येते त्याला जाणवत नाही आणि ज्याला येते त्याला राहवत नाही अशी गोष्ट म्हणजे आठवण आता आपलंही शेअर बाजाराविषयी वेगळं काय आहे का सहन होत नाही आणि सांगता येत नाही अशी खरं म्हणजे परिस्थिती आहे परंतु हे वाक्य मराठीमध्ये ज्यांनी लोकप्रिय केलं ती वस्तू आणि ती गोष्ट की ज्याच्यासाठी ती वस्तू वापरली जाते या दोन्ही गोष्टी तशा अवघडच आहेत आणि त्याही या शेअर बाजारासारख्या अवघड जागेची गोष्ट आहे आणि म्हणून तो शब्दप्रयोग वापरायचं मी टाळलं पण खरं सांगायचं म्हणजे शेअर बाजाराविषयी आपल्याला आज ती स्थिती आहे एकीकडे आपल्याला शेअर बाजारामध्ये तर यायचं आहे त्याच्याशिवाय आपल्याला तर राहत नाही आहे आणि त्यामुळे त्याची आठवण सदैव येते आठवण अशासाठी जी गोष्ट आपण सतत करत असतो ती विसरलीच जात नाही आणि जी विसरली जात नाही त्याची वेगळी आठवण काढावी लागत नाही बाजाराची स्थिती काहीही असो आपल्यापैकी बहुतेकजण हे काय दररोज सकाळी नऊ ते दुपारी साडेतीन असं त्या शेअर बाजाराच्या ट्रेडिंग स्क्रीनसमोर बसणारे नव्हेत इतकं सातत्य सोडा अगदी दरमहा आपण भरतो ती एस आय पी जर सोडली तर आपण काही फार विचार करून दरमहा थोडे तरी शेअर घेतो अशातला भाग नाही ती एस आय सुद्धा आपल्या आधीच्या काळातल्या रिकरिंग सारखी आहे म्हणजे फार आपण काही करत नाही का काय ती एस आय पी आपण सुरू करतो त्यावेळेला काही त्याचे फॉर्म भरलेले असतील के वाय सी पूर्ण करून दिली असेल त्याच्यानंतर आपण म्युच्युअल फंडाला मुभा दिलेली असते आणि आपल्या बँकेला स्टँडिंग इन्स्ट्रक्शन दिलेली असते त्यामुळे दरमहा ते पैसे आपल्या बँक अकाउंटमधनं आपल्या म्युच्युअल फंडच्या एस आय पीमध्ये जमा होत राहतात अशा पद्धतीने आपण काही शेअर बाजारामध्ये येत नसतो पण या ना त्या कारणाने आपण जेव्हा अशा पद्धतीनं एस आय पीमध्ये पैसे भरत असतो त्यावेळेला ज्या दिवशी आपला बँक अकाउंट डेबिट होतो आणि ते युनिट्स आपल्या म्युच्युअल फंड अकाउंटमध्ये आय पी अकाउंटमेंटमध्ये जमा होतात त्यावेळेला त्या म्युच्युअल फंडाकडनं आपल्याला एक एस एम एस येतो आणि मग त्या एस एम एसमध्ये असं म्हटलेलं असतं की इतके इतके युनिट्स या या भावानं तुमच्या अकाऊंटमध्ये क्रेडिट करली आहेत आणि त्यामुळे मनामध्ये नकळत आपल्याला शेअर बाजाराविषयीची आठवण येत असते आणि अशा अर्थी मी म्हटलं की ज्याची येते त्याला जाणवत नाही पण ज्याला येते त्याला राहत नाही म्हणजे आपल्याला आठवण येणं किंवा आपण त्याच्यात कार्यरत असणं याचं शेअर बाजाराला ना सोहेर असतं ना सुतक असत परंतु अशा वेळेला आपल्या कळत न कळत जसं ठेच लागलेले बोट पुन्हा पुन्हा दुखत राहतं आणि त्याला ठेच लागत राहते तसं गडगडणाऱ्या शेअर बाजाराची आठवण अलीकडच्या काळामध्ये आपल्याला होत असते पण याच्यावरती ही काही उपाय असतात याच्यावरती ही काही उतारे असतात आणि ते उतारे शेअर बाजार किंवा एकंदरीतच गुंतवणूक क्षेत्र आपल्याला देतं का याचा विचार करावा लागतो आणि मग असा जेव्हा आपण विचार करायला लागतो त्यावेळेला शेअर बाजार ही केवळ आपली आठवण उरत नाही तर शेअर बाजार हे एक आपल्या कृतीचं क्षेत्र होतं कारण या बाजारामध्ये असेही काही शेअर्स असतात की जे बाजार कोसळत असतानाही वाढत असतात आणि मग असं जसजसं जस आपण करत जातो तसतसं शेअर बाजार हा आपल्या आठवणीचा विषय उरत नाही पण आपण हे जर केलं नाही तर मात्र शेअर बाजार हा आठवणीचा विषय उरतो आणि मी मग अशी म्हटलं तसं त्या बाजाराला आपलं सोहेर सुतक नसल्यामुळे आपल्याला बाजाराची आठवण आली तरी त्याला ते जाणवत नाही आणि आपल्याला रावत नाही हे केवळ तात्विक चर्चा नाही एक साधं उदाहरण घ्या ना की आत्ता हा व्हिडिओ मी जेव्हा रेकॉर्ड करतोय त्यावेळेला शेअर बाजाराचा निर्देशांक जवळजवळ सातशे सव्वा सातशे अंशांनी खालती आहे आणि त्यावेळेला आठशे रुपयाच्या आसपास फिरणारा बी डी एलचा शेअर हा तब्बल सतरा रुपयांची वाढ दिवसभरातली दाखवतोय तुम्ही कल्पना करा की सातशे अंशाची निर्देशांकामध्ये होत असलेली घसरण अशा वेळेला त्याच्यासारखा आठशे रुपयाच्या आसपास असलेला शेअर जर सतरा रुपयाची वाढ दाखवत असेल तर एकंदरीतच या शेअर मध्ये पार्किंग होतंय असं जर मी म्हटलं तर ते चुकीचं ठरेल का दीर्घकालीन गुंतवणूक होतीये का हे पाहिला आपल्याला उद्युक्त करतं अशा अर्थाने त्याची आठवण झाली की आठवण होणाऱ्याला रावत नाही अशी जर आपली स्थिती होत असेल तर आपल्याला एक गुंतवणुकीची चांगली संधी मिळून जाते का याचाही विचार करावा लागेल आणि जर आपल्याला अशीच शेअर बाजाराची आठवण येत असेल आणि त्याच्या वाचून आपल्याला राहत नसेल तर अशा पडत्या बाजारामध्ये सुद्धा एक गोष्ट करावी लागते आणि ती गोष्ट अशी असते की एक जर आपण साधारणपणे काही शेअर्सचा सतत मागोवा घेत राहिलो तर तो आठवणीचा विषय नसला प्रत्यक्षामध्ये गुंतवणूक खरेदी विक्री करू न करू हा वेगळा विषय परंतु तशा पद्धतीनं काही कृती करता येते का याचा जरूर विचार करता येतो प्रत्यक्ष खरेदी विक्री केली नाही तरीसुद्धा काही शेअर्सचा निमित्ताने अभ्यास होतो मी उगाचंच फंडामेंटल अनालिसिस टेक्निकल अनालिसिस अशा गोष्टींकडे जाणार नाही कारण त्याच्यामध्ये अनेक मुद्दे असतात आणि ते पंधरा वीस मिनटाच्या व्हिडिओमध्ये बसवणं कठीण जातं पण एक वेगळ्या अर्थी थोडं अनकन्व्हेन्शनल अपारंपारिक अनालिसिस करता येईल का अशी संधी असा बाजार आपल्याला देत असतो आणि मग शेअर बाजार हा आठवणींमधला विषय न होता एका वेगळ्या अभ्यासाच्या अर्थाने तरी कृतीचा विषय होतो तुमच्या असं लक्षात येईल मी गेली काही वर्षे ही गोष्ट करतोय त्या अनुभवाच्या जोरावरती सांगतोय आपण जर प्लेस्टोरवरती गेलं तर एन स्टॉक मॅनेजर नावाचं एक ॲप येतं ते फ्रीली आपण डाउनलोड करून घेऊ शकतो त्या एका ॲपमध्ये दोन स्क्रीन आहेत एका स्क्रीनमध्ये पूर्णपणाने आपल्याला हवे ते इंडेक्स किंवा सेन्सेक्स ठेवता येतात आणि दुसरीमध्ये आपल्याला हवे ते शेअर्स ठेवता येतात साहजिकच आपल्या जवळ जे आधीचे शेअर्स आहेत ते आपल्या कळत न कळत आपण तिथे ठेवत जातो ही गोष्ट खरी आणि अक्षरशः आपण दर दोन सेकंदानी पाच सेकंदांनी रिफ्रेश करत राहिलं जर वेळ असला तर किंवा जेव्हा वेळ असेल तेव्हा जर रिफ्रेश करत राहिलं तर आपल्याला त्या त्या वेळची सद्यस्थिती कळत असते साधारणपणे साडेतीन पावणे चारच्या सुमारास अगदी नेमकेपणाने सांगायचं झालं तर तीन, सा तीन वाजून चाळीस मिनिटांनी शेवटचं सेन्सेक्सचं पोस्टिंग होतं म्हणजे अगदी दिवसभरात आपल्या कार्यालयीन कामकाजामुळे व्यावसायिक कामकाजामुळे त्याच्याकडे लक्ष दिलं नाही तरी त्यावेळेला लक्ष देता येतं असं जेव्हा आपण सातत्याने करत राहतो मग शेअर बाजाराची स्थिती काहीही असू दे त्यावेळेला आपल्याला असं लक्षात यावं लाग यायला लागतं की बाजारामध्ये काही शेअर्स हे असे असतात की ज्या वेळेला शेअर बाजाराच्या निर्देशांकामध्ये वाढ होते त्यावेळेला यांच्यामध्येही वाढ होते ज्या वेळेला शेअर बाजाराच्या निर्देशांकामध्ये घट होते त्याही वेळेला अशीच पद्धतीच्या शेअर्सच्या त्या त्या, त्या संबंधित शेअर्सच्या शे बाजारभावात घट होते ज्या वेळेला निर्देशांकातल्या बाजारातल्या चढउतारांचं आणि या शेअर्सच्या बाजारभावातल्या उतारांचं दिशा आणि प्रमाण हे दोन्ही गोष्टी जेव्हा सारख्या असतात त्यावेळेला त्या शेअर्सकडे एका वेगळ्या पद्धतीने पाहावं लागतं मग त्या त्या शेअर्सचे फंडामेंटल्स काय आहे त्याचाही आपल्याला विचार करतो म्हणजे वाऱ्याच्या दिशेने वाहणाऱ्या पाखरांसारखे जे शेअर असतात त्यांचा विचार हा वेगळ्या पद्धतीने करायचा असतो पण मग असं जेव्हा आपण वारंवार पाहायला लागतो त्यावेळेला लक्षात येणारी दुसरी गोष्ट अशी आहे की या बाजारामध्ये काही शेअर्स हे असे असतात की ज्या वेळेला शेअर बाजाराचा निर्देशांक चढत असतो वाढत असतो त्यावेळेला हे शेअर्स त्या प्रमाणात तर सोडा तर फारसे वाढत नाहीत फार फार तर नाममात्र मात्र वाढ दाखवतील पण काही वेळेला ते कमीच राहतात निदान आहे त्या पातळीवर राहतात पण हेच शेअर्स मात्र असे असतात की ज्या वेळेला शेअर बाजाराच्या निर्देशांकामध्ये घट होत असते त्यावेळेला या शेअर्सच्या बाजारभावात वाढ होते म्हणजे शेअर वाढत असतो निर्देशांक वाढत असतो त्यावेळेला हे स्थिर राहतात पण ज्या वेळेला बाजार खालती यायला लागतो त्यावेळेला मात्र हे वाढावेल वाढले जातात अशा शेअर्सकडे जर आपण वारंवार लक्ष ठेवत राहिलो तर आपल्या असं लक्षात येतं की मध्यम ते दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी असे शेअर्स आपल्याला नेहमी फायद्याचे ठरतात तसेही तुमच्या माझ्यासारखे सर्वसामान्य गुंतवणूकदार हे आपण वृत्तीनंच मुळामध्ये दीर्घकालीन गुंतवणूकदार असतो एका वेगळ्या अर्थाने आपण वॉरन बफे असतो असं मी गमतीने म्हणतो वॉरन बफे जसं म्हणतात की माय फेवरेट टाय होल्डिंग टाईम इज फॉर याची गणितं अशी असतात की वॉरन बफे अशाच कंपन्यांचे शेअर्स घेतात की ज्यांच्यापासून त्यांना पूर्णपणाने खात्री आहे आणि आपलाही फेवरेट होल्डिंग टाईम इज फॉर एव्हर अशासाठी असतो की आपले गुंतवणुकीचे निर्णय वारनबाफेन इतके बरोबर आले नाहीत तरी आपला शेअर लॉसमध्ये विकण्याची ना आपली मानसिक ताकद असते ना आपली आर्थिक हिंमत असते मग अशा वेळेला असे शेअर्स हे आपल्या गोष्टी दोन संकेत देत असतात की एक गोंडे या बाज शेअर्सकडे बाजार एक पूर्णपणाने पार्किंग किंवा इन्व्हेस्टमेंट लॉट म्हणून बघतं त्यामुळे बाजारातलं वातावरण जेव्हा खराब असतं त्यावेळेला बाजारामध्ये फिरणारा पैसा हा नेहमी अशा शेअर्सच्या खरेदीमध्ये गुंतवला जातो आणि याचाच अर्थ असा की बाजार खालती येत असताना जो खालती येत नाही पण बाजार वरती वाढती जात असताना वरती येत नाही पण बाजार खालती येताना वाढतो असे शेअर्स गुंतवणुकीसाठी योग्य असतात एकदा अशी आपण निदान सुरुवातीला अभ्यास करण्याची आणि नंतर त्यानुसार कृती करण्याची सवय जर लावली तर शेअर बाजार हा आठवणींचा इतिहास न होता आपल्या इतिहासाच्या आठवणी होतात आणि मग कळत न कळत बाजाराने जरी आपल्या आठवणींची दखल घेतली नाही तरी आपल्याला शेअर बाजार हा केवळ आठवणींचाच विषय उरत नाही जसं मराठीमध्ये म्हटलं जातं की जमेचा इतिहास करायचा असेल तर कृतिशील राहावं लागतं मग ते आधी अभ्यासासाठी आणि नंतर आचरणासाठी आणि अभ्यास आणि आचरण याच्यामध्ये जर आपण अध्यायशील राहिलो नाही तर आपला जमेचा इतिहास ऐवजी आपण इतिहास जमा होतो आणि मग इतिहास जमा झालो तरीही आठवण असते आणि जर जमेचा इतिहास झाला तरीही ती आठवण असते मग आता आपण ठरवायचंय की बाजाराला आपली आठवण होत नाही असं राहायचं की बाजार हा निव्वळ आपल्या आठवणींचा विषय उरत नाही असं आपण व्हायचं आणि म्हणून आजचा विषय शेअर बाजार एक आठवण मनपूर्वक धन्यवाद